हाय गाइज, मी हर्षा आणि हर्षास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। पावसाळ्याचे दिवस आहेत, चमचमीत असं तळलेलं पदार्थ आपल्याला खायला खूप मजा येते। त्यातल्या त्यात कांदा भाजी, बटाटे भाजी आपण नेहमीच खात असतो। तर हे भज्यामधला एक वेगळा पदार्थ आहे, ते म्हणजे ब्रेड पकोडा। ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे ब्रेड, चना डाळ, बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, मीठ, हळद, ओवा, खायचा सोडा, कोथिंबीर। तर चला मग आता आपण आपल्या रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम या ठिकाणी मी एक बाउल घेऊन घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला चना डाळ टाकून घ्यायचा आहे। आता यात आपल्याला तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारचे तांदळाचं पीठ टाकल्याने पकोडा छान क्रिस्पी होण्यासाठी मदत होत असते। आता यात आपल्याला हळद टाकायची आहे। या ठिकाणी अर्धा चम्मच हळदाचा मी वापर केलेला आहे। आता यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। मीठ घेतलेलं आहे मी, ते सुद्धा चवीनुसार टाकायचं आहे। ओवा, खायचा सोडा आपल्याला टाकायचा आहे, अगदीच थोडासा टाकायचा आहे। चिमूटभर टाकलेला आहे मी या ठिकाणी कोथिंबीर। आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं आहे की यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आहे। छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे हलकं आणि फ्लफी बनेपर्यंत। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। खूप पातळाने बनवायचं आहे हे। ब्रेडला याचं कोटिंग छान आलं पाहिजे, त्याच्यामुळे हे आपल्याला असेच बनवून घ्यायचं आहे। खूप पातळ बनवलं तर ब्रेडवरून ते निसटून जाण्याची शक्यता राहते। आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया। आता या ठिकाणी आपल्याला ब्रेडची काट काढून घ्यायची आहे। सहा ब्रेडचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे। हे बघू शकता असे आपण याचे सगळीकडून काट काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याला मधातून असं चिरून घ्यायचं आहे। हे बघू शकता असे। आता ब्रेडचे काप हे आपले तयार झालेले आहे। आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे या मिश्रणामध्ये ब्रेडचे असे काप टाकून छान याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे। हे बघू शकता असे, आणि आपल्याला आता हे तेलामध्ये सोडायचं आहे। आता हे पकोडे दोन्ही साईडने ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। लहान मुलांना फार आवडते हे, अतिशय हेल्दी ब्रेकफास्ट आहे हा। आता आपण याला पलटवून घेऊ। मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले हे ब्रेड पकोडे या ठिकाणी तयार झालेले आहे। आता ते मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। आता याचप्रमाणे मी सगळे ब्रेड तळून घेते।
आता आपले गरमागरम ब्रेड पकोड़ा या ठिकाणी तैयार है। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चैनल की लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन माझे वीडियोज पाहू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज शेयर करा, लाइक करा आणि सब्सक्राइब करा। आणि हो, वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।